अहमदनगर जिल्ह्यात भाजप अंतर्गत धुसफूस सुरू असून भाजपमधील खासदार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात असलेले त्यांच्याच पक्षातील आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके एकत्र भेटल्यानं वेगवेगळ्या चर्चेला उधाण आलंय. आमदार निलेश लंके हे दरवर्षी नवरात्र उत्सवानिमित्त महिलांना मोहटा देवीचं दर्शन करण्यास घेऊन जातात. त्याप्रमाणे यंदा देखील ते 18 ऑक्टोबर रोजी मोहटा देवी येथे महिलांना दर्शनासाठी घेऊन जात असतानाच आमदार राम शिंदे यांनी आमदार निलेश लंके यांची भेट घेतली आणि आमदार लंके यांच्या उपक्रमाचं भाजपचे आमदार राम शिंदे यांनी भरभरून कौतुक केलं. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी स्वतः भाजपचे आमदार राम शिंदे यांच्या वाहनाचं सारथ्य करत मोहटा देवी गडावर गेले. तेथे दोघांनीही एकत्रित देवीची आरती केली. या दोघांना एकत्रित पाहून राजकारणात अनेक चर्चांना उधाण आलंय. मध्यंतरीच्या काळात 2024 लोकसभा निवडणुकीसाठी खासदार सुजय विखे पाटील यांच्या विरोधात आमदार निलेश लंके हे उभे राहतील असं म्हटलं जात होतं. त्यातच भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांचे भाजप पक्षातीलच विरोधक असलेले आमदार राम शिंदे हे आता आमदार लंके यांना भेटल्यानं शत्रूचा शत्रू मित्र, शत्रूचा शत्रू आपला मित्र असतो हे येथे पाहायला मिळालं. एकीकडे आमदार निलेश लंके हे विखे कुटुंबियांचे राजकीय विरोधक आहे हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे पक्षात आमदार राम शिंदे हे विरोधक तर पक्षाबाहेर राष्ट्रवादीचे आमदार लंके हे विखे यांचे विरोधक आहे. त्यात पक्षातील आमदार राम शिंदे आणि पक्षाबाहेरील आमदार निलेश लंके हे दोघे एकत्र आलेत. त्यामुळे आता विखे कुटुंबियांचं टेन्शन वाढलंय. आमदार राम शिंदे आणि आमदार निलेश लंके या दोघांची भेट होणं किंवा त्यांनी एकत्रित येणं हा प्रकार म्हणजे खासदार सुजय विखे यांच्या समोर मोठं आव्हान निर्माण करणारा प्रकार आहे अशी चर्चा नगर जिल्ह्यात सध्या सुरू आहे. तिसगाव या ठिकाणी जेवणाचं नियोजन ज्यावेळेस मी पाहत होतो त्यावेळेस जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राम शिंदे साहेबांना कळलं की ते मोठ्या प्रमाणात जी यात्रा चालू आहे त्या यात्रेला आपण भेट दिली पाहिजे. त्यावेळेस ते भेट देण्यासाठी त्या ठिकाणी आले आणि भेट देण्यासाठी आल्यानंतर त्यांनी मला विचारपूस केली कशा पद्धतीने नियोजन चालतं काय चालतं आणि नंतर त्यांना विचार साहेब कुठं चालले तुम्ही त्यांना मी मोठ्या देवीला आरतीला चाललेलो आहे म्हटलं मला पण आरतीला यायचं आहे आणि मी गाडी चालवायला बसलो कारण त्यामागं कारण आहे. कारण मी ज्यावेळेस मी राजकारणात आल्यानंतर 2 पालकमंत्री मी जवळून पाहिले ते म्हणजे आदरणीय भुवनराव पाचपुते दादा आणि राम शिंदे साहेब. आणि राम शिंदे साहेब ज्यावेळेस पालकमंत्री होते त्यावेळेस मी राजकारणाच्या प्रवाहात चांगल्या पद्धतीने काम करीत होतो. पंचायत समिती जिल्हा परिषदच्या माध्यमातून काम करीत होतो. मी एका विरोधी पक्षात असताना सुद्धा ज्यावेळेस माझ्या मतदारसंघातल्या अडचणी होत्या त्यावेळेस मी अडचणी सोडवण्यासाठी हक्काने त्यांच्याकडे जायचो. त्यावेळेस मला ती मदत केलेली मला जाणीव आज पण आहे. त्यामुळं मला एक त्यांच्याबद्दल एक वेगळी आत्मीयता आहे आणि एक वेगळं प्रेम असल्यामुळं मी त्यांची गाडी चालवायला बसलो हे पण माझं भाग्य आहे. त्यामुळं मी समाधानी आहे कारण त्यांची गाडी चालवायला ड्रायव्हर म्हणून मी बसलो ही एक गोष्ट माझ्यासाठी एक आनंदाची गोष्ट होती. संकेत म्हणण्यापेक्षा आम्ही मागच्या कालखंडात वेगवेगळ्या पक्षात मतप्रवाह होतो. मी महाविकास आघाडीत होतो साहेब त्यावेळेस भाजप एक वेगळं त्या ठिकाणी विधानसभेत होते पण तरी पण आमचं एक वेगळं प्रेम आणि आत्मीयता होती. पण पक्षीय बंधन होते त्यामुळं तरी पण आम्ही पक्षीय बंधन असल्यामुळं कधी अशी एकत्रित आलो नाही. पण आता महायुतीत आम्ही असल्यामुळं आज आम्ही एकत्रित आलो त्यामुळं संकेत काय समजून घ्यायचे कोणाला ते समजून घेतले तरी चालतील. पण एक योगायोग म्हणा किंवा देवीचं आम्हाला एकत्रित बोलवणं झालं हे आमच्या दोघांसाठी पण एक आज भाग्याचा दिवस आहे. कुठं चाललं मी म्हणलं मोठा देवीला चाललोय म्हणलं मला पण जायचं मी दर्शनाला दोघं बरोबर आले ते गाडी चालवायला बसले म्हणजे गाडी चालवायची. आता शेवटी महायुतीचं सरकार आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादीचं सरकार आहे राज्यामध्ये. माझ्या गाडीची स्टेअरिंग त्यांनी धरली त्यामुळं कोणी कोणाच्या गाडीचे स्टेअरिंगवर बसलं हा महत्त्वाचा मुद्दा नसून आगामी कालखंडामध्ये हे जे काही चित्र भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी हे एकत्रितपणे निवडणुकीला सामोरं जाते. विकासाच्या संदर्भामध्ये पुढे आहे तर आम्ही तर एका जिल्ह्यातले आमदार आहोत त्यामुळं एकामेकाच्या गाडीत बसणं किंवा गाडी चालवणं ही काही चांगलीच बाब आहे. सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे.
त्यामुळे लोकांनी रोज बसलं उठलं ते चालतंय, आम्ही एकाच दिवस बसलो तर पहिल्यांदाच एवढी चर्चा व्हायची काही आवश्यकता नाही. प्रश्न असा आहे की आम्ही गेल्या 3-4 तासापासून एकत्र आहोत, याचा तुम्ही काय अंदाज बांधायचा हे तुमचा व्ह्यू आहे, त्यामुळे आम्ही आहेत बरोबर. आता ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.